गोसावी समाज दफनभूमी जागेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार कुटे यांची ग्वाही। गोसावी समाजाच्या वतीने आमदार संजय कुटे यांचा जाहीर सत्कार। दशनाम गोसावी समाज दफनभूमी जागेपासून वंचित होता। समाजाकडून बऱ्याच वर्षांपासून जागेची मागणी होत होती। समाजाच्या बऱ्याच वर्षापासूनच्या वेदना समजून शेगाव येथे 1 एकर जागा दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिली। भविष्यातही दशनाम गोसावी समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवर्ग 3 इनाम जमीन दफनभूमीच्या जीआरसाठी समाधी बचाव समितीच्या सदस्यांची बैठक घेऊ, असे मत माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे यांनी केले। श्री विश्वगुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज संघटन व गोसावी समाधी बचाव समिती यांच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन प्राचीन हनुमान मढी येथे बोलत होते। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक दासगिरी महाराज अंबोटा संस्थान कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक चंद्रकांत गिरी, सहदेवपुरी, ब्रह्मगिरी, दिलीप भारती आदींची मंचकावर उपस्थिती होती। यावेळी आमदार संजय कुटे यांच्या गोसावी समाजाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी दासगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की गोसावी समाजाचा रीतिरिवाज प्राचीन परंपरेनुसार मैतांना अग्निडाग न देता दफन करण्याची पद्धत आहे। समाजाला दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल गोसावी समाज ऋणी असल्याची भावना व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन नारायणगिरी तर आभार भुजंगराव गिरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन खुशालगिरी, बबन रामपुरी, रामेश्वर भारती, गणेश गिरी, त्र्यंबक गिरी, रामेश्वर भारती, श्याम भारती, तुषार पिगिरी, मनोज सुगिरी, त्र्यंबकवी गिरी आदींनी परिश्रम घेतले।